मी सुभाष काकुस्ते, महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतकरी संघाचा मी सरचिटणीस आहे. या ठिकाणी हा जो धडक मोर्चा आलेला आहे, याच्यामध्ये जसं वन हक्क कायद्याची अंमलबजावणी धडपणाने झालेली नाही ती व्हावी, ही जशी प्रमुख मागणी आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रावर जे आज दुष्काळाचं सावट आहे, महाराष्ट्रातल्या 200 तालुक्यातले साधारणतः 20,000 पुढची गावं दुष्काळाच्या छायेत आहेत, आणि आम्ही ज्या भागातनं आलेलो तो खान्देश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, याच्यामध्ये प्रचंड दुष्काळ आहे. पिकं हातची गेलेली आहेत, खरीपाची पिकं गेली, रब्बी गेलेला आहे, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी टंचाई उद्भवणार आहे. आणि सरकार मात्र केंद्राकडे बोट दाखवत आहे, केंद्र सरकारने काही नवे निकष केलेले आहेत, हे नवे निकष निव्वळ बंपकगिरी आहे. म्हणजे दुष्काळ जाहीर करण्याकरता हे निकष नाहीत, दुष्काळ कसा जाहीर होणार नाही अशा स्वरूपाचे हे निकष आहेत. आणि म्हणून अशा एकूण निकषाच्या याच्यावर आधारावर आम्हाला दुष्काळ नको आहे. वस्तुनिष्ठ पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी, अनेक त्या ठिकाणी पहिल्या एकूण 15 वाड्यात पाऊस झाला, नंतर पाऊस झालेला नाही, पिकं आजची सगळी गेलेली आहेत, आणि त्याचा सगळा पंचनामा होऊन त्या पिकांची भरपाई मिळाली पाहिजे, आणि पुढं आयुष्य कसं जगायचं त्यासाठी लोकांना त्या ठिकाणी अन्नधान्य मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी त्या ठिकाणी खावटीचं कर्ज मिळालं पाहिजे, गुरांना चारा मिळाला पाहिजे, आणि सगळ्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी अशी पाण्याची व्यवस्था तिथं झाली पाहिजे, या सगळ्या मागण्यांकरता इथं आलेलं आहे. मध्यंतरी जून 2017 संप झाला, संपाने त्या ठिकाणी संपूर्ण सरसकट कर्जमाफी देतो अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, त्याची अंमलबजावणी धडपणाने झालेली नाही, अनेक निकष लावले, अटी लावल्या, 1.5 लाखाची त्या ठिकाणी मर्यादा घातली, कोणालाही त्या ठिकाणी कर्जमाफीची त्या ठिकाणी सवलत मिळालेली नाही, ते कर्ज साचलं, आता पुन्हा या एकूण सगळ्या याच्यामध्ये यांनी कर्ज दिलं नाही, लोकांनी सावकाराकडनं कर्ज घेतलं, हे सगळं कर्ज माफ झालं पाहिजे, ही सुद्धा आजच्या एकूण सगळ्या याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे.